नमस्कार, मी स्पृहा जोशी. आज अनेक दिवसांनी आपण सगळेजण भेटतो आहोत. बघता बघता आपल्या या युट्यूब चॅनलचे 60,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेत. खर तर आता 62,000 आपण जास्त झालेलो आहोत ही फॅमिली. थँक्यू सो मच सगळ्यात आधी या प्रचंड रिस्पॉन्ससाठी. मध्यंतरी एक जवळपास 2-3 आठवडे आता आपल्या भेटीमध्ये खंड पडला होता. मी अलिबागला शूटिंगला गेले होते आणि चित्रपटाचं शूटिंग असल्यामुळे मला तिथे अजिबात वेळ मिळत नव्हता. आणि मला खरंच कविता किंवा आपले हे जे विषय आहेत जे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी मांडते ते तुम्हाला सगळ्यांना ऐकवायचे होते, सादरीकरण करायचं होतं, पण खरंच वेळ मिळाला नाही. त्याबद्दल, ह्या झालेल्या विलंबाबद्दल, गॅपबद्दल सगळ्यात आधी मी माफी मागते माझ्याकडून. आणि आता आजची कविता तुम्हा सगळ्यांसमोर सादर करते. मी नेहमी या चॅनलच्या माध्यमातून सांगते की तुम्हाला ज्या कविता ऐकायच्या आहेत त्याची फरमाईश तुम्ही मला नक्की करा. आणि तशीच फरमाईश यंदा केली आहे जुई पतंगे हिने. आणि तिने अशी फरमाईश केली होती की अरुण कोलटकरांची वामांगी ही कविता मी इथे सादर करावी. थँक्यू जुई या कवितेची फरमाईश केल्याबद्दल. ही अतिशय कमाल कविता आहे. काही कार्यक्रमांमधून मी ती आधी सादर सुद्धा केली आहे, पण आज आपल्या चॅनलवरून ती सादर करताना मला विशेष आनंद होतोय. ही कविता सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. तिला कुठल्याही वेगळ्या एक्सप्लेनेशनची किंवा संदर्भांची, स्पष्टीकरणाची गरज नाहीये. आपण शांतपणे कविता ऐका, कवितेचा सगळा भावार्थ आपल्या लगेचच लक्षात येईल. वामांगी, अरुण कोलटकर. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसना, रखमाई शेजारी नुसती वीट. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना, रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं माग कधीतरी लागेल म्हणून. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं माग लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणाली, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडचे तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही काही माहित नाही. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. वामांगी ही अरुण कोलटकरांची एक अजरामर कविता आहे. मला आत्ता वाचताना सुद्धा अंगावर काटा आला. कमेंट बॉक्समध्ये मला लिहून नक्की कळवा की तुम्हाला ही कविता कशी वाटली. त्यात तुम्हाला तुमच्या आसपासच्या कुठल्या रखमाईचं कसं कसं प्रतिबिंब दिसलं मला ऐकायला नक्की आवडेल. माझ्या मनाच्या अतिशय जवळची कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल जुई पतंगे हिचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की ज्या कविता आपल्या या चॅनलवरून तुम्हाला ऐकायच्या आहेत, सादर मी कराव्या असं तुम्हाला वाटतं, मला जरूर कमेंट बॉक्समध्ये खाली लिहून कळवा. आणि अर्थात व्हिडिओ संपवताना नेहमीच, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जरूर पाठवा. धन्यवाद.